त्रिवेणी संगम तळेगाव मोहना येथे झालेल्या माजी तंटामुक्ती अध्यक्षाच्या खुनाचा 5 दिवसात केला उलगडा. एक आरोपी ताब्यात, गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कारवाई. 26 मे गुरुवार रोजी गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण द्वारा माहिती देण्यात आली की 21/5/2022 रोजी सकाळी त्रिवेणी संगम परिसरात मंदिराच्या मागील बाजूस एका शेतात रियाज कुरेशीचा मृतदेह निर्गुण खून झालेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानुसार परतवाडा पोलीस स्टेशनने गुन्हा 367/2022 कलम 302 नुसार अज्ञान व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. झालेल्या प्रकरणाबाबत मयताचा भाऊ नियाजबाबू शेख हारून यांनी पोलीस स्टेशन परतवाडा येथे फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक अविनाश बारगडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे तपास त्रिवेणी संगम परिसरातील व तळेगाव मोहना येथे राहत असलेल्या लोकांकडे चौकशी करून त्याला शेवटचे कुठे पाहण्यात आले अशी माहिती प्राप्त केली गेली. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारावर सदरचा गुन्हा हा जमील खा बिस्मिल्ला खाने केला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर आरोपीचा शोध घेत त्यास तळेगाव मोहना येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. सदरचा गुन्हा त्यानेच केल्याचे सांगितले असून यातील आरोपी जमील खा बिस्मिल्ला खा याने त्याच्यावर झालेल्या कर्जबाजारीपणामुळे व त्याच्याकडे रोजगारासाठी काहीही काम मिळत नसल्याने व त्यास पैशाची अत्यंत आवश्यकता असल्याने घेतले गेलेले कर्ज फेडण्यासाठी व्यवस्थित प्लॅन करून मृतकास जनावरे स्वस्तात मिळत आहे व एक पार्टी येणार आहे सोबत पैसे घेऊन चला असे सांगून दिनांक 20/5/2022 रोजी सायंकाळी 8 वाजता त्रिवेणी संगम येथील मंदिराच्या मागील बाजूस शेतात घेऊन डोक्यात टॉमीने वार करून खून करून 50,000 रुपये घेऊन व मृतकाचा मोबाईल फोडून टाकून प्लॅन केले होते. केलेल्या तपासात त्यांनीच खून केल्याचे निष्पन्न झाले आहे व त्याने तशी कबुली दिली आहे. त्यावरून पुढील तपासकामी आरोपीस परतवाडा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास परतवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष ताले हे करत आहेत. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक अविनाश बारगड सोबत अप्पर पोलीस अधीक्षक श्री शशिकांत सातव, अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल नवगिरे, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने सब पोलीस निरीक्षक रामेश्वर घोंडगे, पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर, मूलचंद भांबुरकर, दीपक उईके, सुनील महात्मे, युवराज मनमोडे, मंगेश लकडे, सय्यद अजमत, उमेश वाघपांजर, स्वप्नील तवर, निलेश डांगोरे, अमोल केंद्रे यांनी केली आहे.